नमस्कार मित्रांनो संख्या पद्धती म्हणजे नंबर सिस्टीमच्या या व्हिडिओत तुमचे स्वागत आहे मागील व्हिडिओत आपण परिमेय तसेच अपरिमेय संख्यांचे दशांश अपूर्णांकी रूप शिकलो आहोत त्याच्याच मदतीने आज आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांना संख्या रेषेवर दर्शवणे शिकूया तर चला सुरुवात करूया मित्रांनो काय तुम्ही ही संख्या दोन दशांश आठच्या दशांश अपूर्णांकी रूपाचा सा प्रकार सांगू शकता हे एक खंडित दशांश अपूर्णांकी रूप आहे चला आता आपण हिला संख्या रेषेवर दाखवूया दोन तीनच्या मध्ये स्थित आहे आता आपण दोन आणि तीन यांच्या मधल्या भागाला बरोबर दहा भागात विभागून घेऊया काहीसे अशा प्रकारे दहा बरोबर भागातच का कारण यामुळे संख्येपर्यंत पोहोचणे खूप सोपे होईल यात पहिली खूण दोन दशांश एक दशवते दुसरी दोन दशांश दोन अशा प्रकारे ही शेवटी दोन दशांश नऊ आणि संख्या दोन दशांश आठ इथे स्थित आहे चला आणखीन एक उदाहरण घेऊया संख्या चार दशांश दोन तीन 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 ही संख्या रेषेवर दाखवा इथे दशांश अपूर्णांकी रूप अखंड आवर्ती आहे आपण हिला संख्या रेषेवर अशा प्रकारे दाखवू चला पाहूया मित्रांनो आपल्याला माहिती आहे की संख्या संख्या रेषेवर चार आणि पाचच्या च्या मध्ये स्थित आहे हा खूप मोठा भाग आहे या संख्येला तिच्या योग्य स्थानावर दर्शवणे कठीण होईल तर चला यालाही दहा भागात विभागून घेऊया आता ही संख्या चार दशांश दोन आणि चार दशांश तीन यांच्यामध्ये स्थित असेल मित्रांनो काय आता आपण या संख्येला संख्या रेषेवर योग्य प्रकारे स्थापित करू शकतो दशांशानंतर आपण आता फक्त एकाच स्थानापर्यंत पोहोचलो आहोत परंतु इथे तीनची ची पुनरावृत्ती होत आहे तर चला या भागाला आणखी मोठे करूया आणि पुन्हा दहा बरोबर भागात विभागून घेऊ आता इथे पाहू शकता की ही संख्या चार दशांश दोन तीन आणि चार दशांश दोन चार यांच्या मध्ये स्थित आहे मित्रांनो या संख्येच्या निरूपणाची शुद्धता वाढवण्यासाठी चार दशांश दोन तीन आणि चार दशांश दोन चार यांच्या मधल्या या भागालाही आपण दहा बरोबर भागात विभागू शकतो तर आता ही संख्या चार दशांश दोन तीन तीन आणि चार दशांश दोन तीन चार यांच्यामध्ये स्थित आहे या प्रक्रियेकडे तुम्ही लक्ष द्या जसी जसे जसे आपण संख्यांच्या पुढे जात आहोत तसतसे आपण चार दशांश दोन तीन तीनच्या जास्तीत जास्त जवळ जास्त जास्त जात आहोत तर आपण हे म्हणू शकतो की जरी आपण या संख्येला पूर्णत संख्या रेषेवर नाही दाखवू शकत तरी तिच्या जास्तीत जास्त जवळपासच्या संख्येला संख्या संख्या रेषेवर दाखवू शकतो म्हणून रेषेवर अशा प्रकारच्या कोणत्याही संख्येचे निरूपण या गोष्टीवर अवलंबून असते की आपल्याला दशांशानंतर किती अंकापर्यंतची संख्या मिळवायची आहे आपण संख्यांना योग्य स्थानावर स्थापित करण्यासाठी संख्या रेषेला अनेक वेळा दहा बरोबर भागात विभाजित करत आहोत म्हणून या प्रक्रियेला सलग विस्तृतीकरण म्हणजे सक्सेसिव्ह मॅग्निफिकेशन म्हणतात मित्रांनो आपण फक्त परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायला शिकलो काय अपरिमेय संख्या सुद्धा संख्या रेषेवर दर्शवू शकतो आपल्याला माहिती आहे की अपरिमेय संख्यांचे दशांश रूप अखंड अनावर्ती असते तर काय आपण यांनाही सलग विस्तृतीकरण म्हणजे प्रोसेस ऑफ सक्सेसिव्ह मॅग्निफिकेशनचा वापर करून संख्या रेषेवर दर्शवू शकू होय चला एक उदाहरण पाहूया ही अपरिमेय संख्या चार दशांश आठ एक शून्य शून्य दोन चार पाच शून्य शून्य सहा एक एक इत्यादी या संख्येला संख्या रेषेवर दर्शवा ही संख्या रेषेवर चार दशांश आठ एक आणि चार दशांश आठ दोनच्या च्या दरम्यान कुठेतरी स्थित आहे मित्रांनो इथे दशांशानंतर संख्या पुन्हा येत नाहीये आणि थांबतही नाहीये म्हणून हिचे आपण बरोबर स्थान नाही जवळपासचे स्थानच दर्शवू शकतो आपण दशांश रूप न जाणता सुद्धा अपरिमेय संख्यांना संख्या रेषेवर दर्शवू शकतो का होय यांना संख्या रेषेवर दर्शवण्याची एक पद्धत आहे चला आपण वर्गमुळात दोन ला संख्या रेषेवर कसे दर्शवायचे हे पाहूया आपल्याला वर्गमुळात दोन कसे प्राप्त होईल कोणतीही संख्या आपल्याला वर्गमुळात केव्हा प्राप्त होते जेव्हा कोणत्याही संख्येचा वर्ग म्हणजे होईल तेव्हा आपल्याला मिळेल मित्रांनो वर्ग वर्गमूळ यासारखे शब्द ऐकताच आपल्याला कोणता नियम आठवतो पायथागोरसचा नियम जर इथे आपण एक काटकोण त्रिकोण एबीसी घेतला ज्यात ए बी आणि बी सी दोन्हीची लांबी एक एकक असेल तर पायथागोरसच्या नियमानुसार आपल्याला कर्ण ची लांबी वर्गमुळात दोन मिळेल आपल्याला माहिती आहे वर्गमुळात एक ची किंमत एक असते आणि वर्गमुळात चार ची किंमत दोन असते म्हणजे वर्गमुळात दोन संख्या रेषेवर एक आणि दोन च्या दरम्यान म्हणून जर आपण वर्गमुळात दोन ला संख्या रेषेवर दर्शवले तर त्रिकोण एबीसी काहीसा अशा प्रकारे काढावा लागेल कि बिंदू ए शून्यावर आणि बिंदू बी संख्या एक वर स्थित असेल आता बिंदू बी पासून एक एककचा चा लंब काढू आता बाजू ची लांबी जी वर्गमुळात दोन आहे कंपासने मोजून बिंदू ए वर ठेवून संख्या रेषेवर एक कंस काढल्यावर बिंदू ई मिळेल जो निर्देशक आहे मित्रांनो या भागात बस एवढेच आज आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांना संख्या रेषेवर दर्शवणे शिकलो पुढच्या व्हिडिओत आपण यावरील काही प्रश्न सोडवत सविस्तर चर्चा करू धन्यवाद